One, two, three. बरोबर आहे. आजचा दिवस संपला. गणपती बाप्पा. तर कसे आहात मित्रांनो, थोडासा घसा बसलाय. कारण की तुम्हाला असं माझा मागे बॅकग्राऊंड जर तुम्ही बघत असेल ना, तर तुम्हाला असे आंब्याची झाडं वगैरे इथे कलम वगैरे दिसत असेल. आणि तुम्हाला वाटलं असं वाटत असेल की मी गावी आलो आहे, सफाळ्यामध्ये आलो आहे. पण मी सफाळ्यामध्ये नाही आलो आहे, तर मी आहे आत्ता टिटवाळ्यामध्ये. टिटवाळ्यामध्ये एक फार्म आहे, ड्रीमस्केप असं नाव आहे. आणि टिटवाळ्यापासून ना अगदी 10 ते 15 मिनिटावरती हे लोकेशन आहे. निसर्गरम्य वातावरणात बघा ना, निसर्गरम्य वातावरण आजूबाजूला. आणि अशा या वातावरणामध्ये मस्तपैकी हे फार्म वसलेलं आहे. आणि आम्ही इथे आलो आहे. बऱ्याच वर्षांनी मी ॲक्च्युली इथे पिकनिकला आलेलो आहे. मला नाही वाटत 6 वर्ष झाली मला यूट्यूबच्या करिअरमध्ये, पण मी कधी पिकनिकला आलेलो आहे किंवा काय असं. आणि मित्र कोणी सगळे यूट्यूबर आहेत. आणि हा एक छोटासा मीटअप आहे. मीटअप म्हणजे आम्ही यूट्यूबबद्दल काही कुठल्या कोणाला जर काही प्रॉब्लेम असेल किंवा काही गोष्टी माहीत करून घ्यायच्या असतील किंवा काही गोष्टी समजून घ्यायच्या असतील जे नवीन यूट्यूबर्स आहेत, तर त्यांना आपल्यातर्फे काहीतरी थोडंफार मार्गदर्शन व्हावं यासाठी त्या लोकांनी आपल्याला इन्व्हाइट केलेलं आणि सांगितलेलं. सो मी इथे आलेलो आहे टिटवाळ्याला. आणि आलोच आहे, तर मी बोललो का नाही, माझी जी फॅमिली आहे, जर तुम्हालासुद्धा जर असा कुठे विकेंडला एन्जॉय करत असेल फॅमिलीसोबत म्हणा किंवा मित्रमंडळी सोबत म्हणा, तर तुम्हाला हे लोकेशन वगैरे दाखवतो. तर हे लोकेशन आहे ना, टिटवाळ स्टेशनला तुम्ही उतरलात तर तिथे जर जसे बाहेर येतील ना, तर तिथे तुम्हाला ना एक ॲड्रेस आहे. तर तो ॲड्रेस आणि या फार्म हाऊसचं नाव मी तुम्हाला ना डिस्क्रिप्शनमध्ये देईन. जे काय डिटेल्स आहेत ना ते डिस्क्रिप्शनमध्ये देईन. टिटवाळचं गणपती मंदिरपासून आहे ना थोडंसं पुढे यावं लागतं. रिक्षा तुम्हाला स्टेशनपासून मिळेल. रिक्षेचं फेअर घेतात 50 रुपये वाटतं आहे एकाचे. आम्ही 3 जण होतो, 150 रुपये घेतले इथे येण्यासाठी. आणि जाण्यासाठी आपण पण त्यांचा नंबर सेव्ह करून ठेवायचा, म्हणजे त्यांना जातानासुद्धा आपण कॉल करून बोलवू शकतो. तर असं हे रिसॉर्ट आहे. आणि रिसॉर्ट कसं आहे, आतमधून काय आहे ना, ते तुम्हाला मी माझ्या वेगवेगळ्या कॅमेरा अँगलनी दाखवतो. तर तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघा, फॅमिलीसोबत बघा, तुम्हाला खूप मजा येईल. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र रवी स्वागत करतो तुमचा आपल्या रवीचा या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. बऱ्याच दिवसांनी आपला व्लॉग येतोय आणि असा निसर्गरम्य पावसात आपण हा व्लॉग बनवत आहे. तर थोडंसं मला पण रिफ्रेशमेंट भेटेल. तर जातो आता तुम्हाला, म्हणजे सर्व काही जे काय आहे तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये आता पाहायला मिळेल. कसं लोकेशन आहे, काय आहे, हे सर्व तुम्हाला इथे आता मी पुढे पाहायला मिळेल. तर व्लॉग शेवटपर्यंत बघा, मजावर पुरेल. सो मित्रांनो, तुम्हाला ना पहिला तर मी ना आम्ही जिथून आलो म्हणजे टिटवाळा स्टेशनपासून आलो आणि रस्ता वगैरे तिथे छान आहे. पण नंतर इथे आलो ना तर तुम्हाला गणपती मंदिरपासून आहे ना पुढे 5 मिनटं अजून यायचं आहे. आणि असा हा रस्ता आहे, गावागावाचा रस्ता आहे. आणि या रस्त्यातून आपण असं पुढे आलो ना, इथे बघा तुम्हाला ना जास्त लोकवस्ती दिसणार नाही, जे छोटी छोटीशी घरं आहेत. आणि नंतर तिथून आलात रिक्षा अशी येते आणि इथे बरोबर आपल्याला आतमध्ये हा गेट दिसतो. तर ह्या गेटच्या आतमध्ये जायचं आहे. समोर आहे रिसॉर्ट आहे, म्हणजे फार्म आहे. आणि हे जे आंब्याचं वगैरे हा त्यांचं सेक्शन नाही आहे, हे दुसऱ्यांचं सेक्शन आहे. त्यांचं जे तुम्हाला लाईटिंग तिथे दिसतं, आपलं जे कलरिंगचं जे आहेत त्याच्या त्या साईडला त्यांचं फार्म आहे. छोटंसं आहे, एकदम पण मोठा नाही आहे. पण कसं आहे, सुरुवात केली लॉकडाऊन नंतर यांनी सुरुवात केली या फार्मला. आणि भरपूर गर्दी वगैरे असते इकडे. आणि इथे मस्त असे आंब्याची बाग वगैरे आहे, असं काही आहे. आजूबाजूचं इकडचं वातावरण आहे, निसर्ग आहे. पावसाळा आहे ना, तर त्यामुळे इकडचं निसर्ग एकदम मस्त बहरून आलेलं आहे. आणि बघा असा गावचा रस्ता, हा फील येतो ना जरा. असं आपण नेहमी कसं शहरात असतो तर नेहमी आपलं शहरी जीवन असते, पण जरा असं आलो आहे तर किती बरं वाटतं जरा, की असं गावचे रस्ते आहेत वगैरे आणि अशी आंब्याची झाडं वगैरे. वाव, मस्त प्रॉपर कलमं वगैरे गेलेली आहेत.
आणि तिथे कसं गाणी वगैरे लागले ना म्हणून मी जरा थोडंसं लांब आलो आहे. ॲक्च्युली आम्ही कसं कालच आलेलो आहे, कालपासून आमचा एन्जॉय झालं, पण काल कसं आम्ही रात्री आलो ना तर त्यामुळे मला लाईट्स प्रॉपर नव्हते म्हणून मी ब्लॉग बनवला नाही आहे. तर आता मी सकाळी सुरुवात करतो आहे आणि हा इथून मेन एंट्री इथून आहे या फार्मची. मस्त सुरुवातीला जसं गार्डनिंग आहे हा असा एंट्रन्स आहे मस्तपैकी, लाईट्स वगैरे चांगले आहेत, रात्रीचं मस्त वाटतं आहे. ते फुल एन्जॉय झाले, फुल गर्दी आहे. तो असं आतमध्ये आलो की इथे मस्तपैकी असे स्पेस आहे, तुम्ही बघतील अशी ग्रीनरी वगैरे आहे. तर इथे तुम्ही मस्त तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकतात, वेगवेगळे खेळ खेळू शकतात, संगीत खुर्ची म्हणा असं वेगवेगळे फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करू शकतात. मस्त लहान मुलांना देखील इथे एन्जॉय येईल. त्या साईडला शेती आहे वेगवेगळ्या प्रकारची. मस्त रात्रीचं मस्त जेवण वगैरे झालं की इथे मस्तपैकी असं फॅमिलीसोबत आपण गप्पा गोष्टी मारू शकतो किंवा अंताक्षरी म्हणा असे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळू शकतो. आणि या साईडला आहे स्विमिंग पूल. सो फायनली मित्रांनो मगाशी आपण आलो, तुम्हाला मी एंट्रन्स दाखवलं की एंट्रन्स दाखवलं तुम्हाला आपण कसं इथे पोहोचणार वगैरे काय हे सर्व सांगितलं. नंतर आपण एंट्री मारली, एंट्री मारल्यानंतर आपल्याला त्या साईडला स्विमिंग पूल आहे. नंतर इथे असं एक मस्त गार्डन आहे, लॉन टाईप आहे आणि ह्याच्या बरोबर समोर जो ना रूम आहे इथे टोटल आहे ना 1 2 3 4 5 6 अशा रूम आहेत. आणि बरोबर रूमच्या बाजूला ना तुम्हाला जेवणाचा काउंटर आहे, त्याच्या बाजूला तुम्हाला टॉयलेट बाथरूमची सुविधा आहे, त्याच्या समोरच स्विमिंग पूल आहे. आणि असताना हा चौकोन टाईप मध्ये मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात बसलेला असा हा फार्म हाऊस आहे. तुम्ही इथे येतील ना तर मित्र मंडळी वगैरे तुम्हाला असं एन्जॉय करत असेल ना एक पिकनिक वन डे म्हणा वन नाईट म्हणा तर तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. रात्री 12 वाजेपर्यंत इथे तुम्हाला स्विमिंग पूलची म्हणजे तुम्ही एन्जॉय करू शकता 12 वाजेपर्यंत अलाउड आहे. आपण आता पावसाळा सुरू होणार अशा वेळेला आपण इथे आलेलो आहे, कारण की तुम्हाला मी मगाशीच बोललेलो की आपल्याकडे कामच एवढं असेल की कधी असं म्हणजे पिकनिक वगैरे जायला वेळ नाही मिळत. 6 वर्षांनी आपल्याला पिकनिकचं एक नियोजन झालं. आणि का झालं ते कारण की आपण मीटअप पण एक छोटासा केला. मीटअप केला म्हणजे काही कोणाला जर यूट्यूबबद्दल क्वेरीज असतील, काही समस्या असतील किंवा काही वेगवेगळ्या गोष्टी असतील तर त्या गोष्टी डिस्कस व्हाव्या. तर असाच प्रकारे आम्ही आमचं आपापसात नियोजन केलं आणि इथे आलो. त्यानिमित्ताने आमची पिकनिकसुद्धा झाली, कारण की अशा वातावरणात अशा मित्रमंडळीसोबत भेटणं एक कसा वेगळाच अनुभव असतो ना. तो तुम्हाला रिसॉर्टचं वगैरे सांगितलं मी, रात्रीच्या फोटोज पण मी ह्याच्यामध्ये पुढे ॲड करेन, म्हणजे रात्री हा रिसॉर्ट कसा आहे किंवा फार्म हाऊस एक कसा आहे ते. आणि नंतर मग आपण जाऊया स्विमिंग पूलमध्ये. मी मग अशी कपडे चेंज करून आलो कारण की स्विमिंग पूलमध्ये थोडंसं होतो. Thank you.
सो आता आपल्यासोबत कोण कोण आहेत ना तुम्हाला त्याचा इंट्रोड्यूस करून देतो. सो ही मित्रांनो समोर जी फ्रेम आहे सहा जणांची, तर हे सहा जण आहेत ज्यांच्यासोबत आपण आलेलो आहे इकडे. तर आपण तर पहिला तर त्यांना विचारूया की ह्या रिसॉर्टबद्दल किंवा कसं वाटतंय. तर प्रत्येकाने आपापलं इंट्रोडक्शन देखील देईल, आपल्या चॅनलचं नाव वगैरे. सो थोडक्यात तुम्ही आपल्या चॅनलचं नाव आणि काय चॅनलवर कॉन्टेंट असतो हे सांगा. माझं नाव सूर्य रवाडे आणि माझं चॅनलचं नाव आहे मनोरंजन कट्टा. बेसिकली त्या चॅनलवरती मी मराठी ब्लॉग्स पण टाकतो आणि कधी जमलं तर हिंदी ब्लॉग्स पण टाकतो. आणि पॉसिबिलिटी असेल तर मी शक्यतो महाराष्ट्र जेवढं फिरायचा प्रयत्न करतो आणि आपला महाराष्ट्राचा जो कल्चर आहे तो मी हिंदी लँग्वेजमध्ये प्रमोट करायला बघतो. कारण आपण महाराष्ट्रामध्ये मराठी लँग्वेजपर्यंत सीमित न राहता इतर लोकांनाही आपला कल्चर कळावा, लँग्वेजचा एक कोणताही बॅरियर नसावा म्हणून मी हिंदीमध्ये ब्लॉगिंग करतो आणि तो कल्चर बाहेर प्रमोट करण्याचा प्रयत्न करतो. ओके, तर हे दोन चॅनल तर तुम्हाला माहीतच असेल, वाजवना भाऊ प्रतीक सोनावणे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सतीश यादवडे, माझ्या चॅनलचं नाव आहे एस ए व्हिडिओज. मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये कंटेंट खास करून मेन कंटेंट आपल्या गणपती बाप्पांचे कारखाने, गणपती बाप्पांच्या मूर्त्या, त्याच्यानंतर देवीच्या मूर्त्या आणि जेव्हा त्यानंतर ब्लॉगिंगही डेली ब्लॉगिंगही करतो. प्रयत्न चाललेले आहेत तुमच्यासाठी आणायचं. थँक्यू. जय शिवराय, मी मिलिंद खोत. माझं जरा हटके चॅनल आहे आणि जरा हटकेसारखे मी व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतो. माझ्या ब्लॉगमध्ये वेगवेगळे कंटेंट असतात, सांस्कृतिक असतात, नंतर कोकणची संस्कृती असते, या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि ट्रॅव्हलच्या पण असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माझ्या तऱ्हेने जरा हटके तुम्हाला बघायला भेटेल. अशा माझ्या जरा हटके मिलिंद खोट टाका, जरा हटके चॅनल येईल तुमच्या. नमस्कार, मी गणेश. आता सगळ्यांनी काय भरपूर काय सांगितलं, मी कसं स्पेशल सांगत नाही. व्हिडिओज कमी बनवतो मी, जास्त जगण्याचा प्रयत्न करतो, स्वतःला त्या गोष्टीत रुळवून घेतो. त्याचा इम्पॅक्ट काय होतं ना की तुम्ही पण त्यात इन्वॉल्व व्हा असं तुम्हाला वाटेल. जर तुम्ही व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला कळेल. तर जास्त मी एक्सप्लोर करण्यापेक्षा स्वतः प्रयत्न करतो की मी किती एन्जॉय करू शकेन आणि प्रयत्न करतो की तुम्ही त्या व्हिडिओमार्फत किती एन्जॉय करू शकाल, हाच माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. सो मित्रांनो, मगाशी जे गणेशने वाक्य बोललं ना, तर हे आपण सुरुवातीपासून आपल्या प्रत्येक ब्लॉगमध्ये बोलतो. आम्ही इथे आलो आहे, तुम्ही घरी आहात, पण तुम्ही माझ्यासोबत आहात असा अनुभव तुम्हाला यावा. म्हणजे तुम्ही घरी बसून देखील माझ्यासोबत आहात हा एक्सपिरियन्स तुम्हाला द्यायचा असतो. म्हणून मी प्रत्येक ब्लॉगमध्ये बोलतो की हा ब्लॉग तुमच्यासाठी आहे, खास आपल्या फॅमिलीसाठी आहे. तर आणि हे होते आपले सगळे यूट्यूबचे मित्र आणि कालपासून आहोत आम्ही इथे, फुल धमाल करतो आहे, फुल एन्जॉय करतो आहे. बऱ्याच वर्षांनी असं पाण्यात बिण्यात जायला मिळतं ना, सो फुल एन्जॉय अजून चालू आहे. आत्ता आपण जाऊया स्विमिंग पूलमध्ये. स्विमिंग पूलमध्ये कोणच नाही, मी जातोय आई मोबाईल घेऊन गेलो असतो, मोबाईल घेऊन गेलो असतो. आता
तू बोलतो ना शॉट कसे घेतो, पहिला असा येतो साहेबांचा 10,000 सबस्क्रायबर झाले आहेत आणि 10,000 सबस्क्रायबर झाले तुम्हाला माहिती आहे काय आनंद असतो, काय अचिव्हमेंट असते, तर त्याला माहिती नव्हतं म्हणून आम्ही हा एक छोटासा त्याला केक देऊन सरप्राईज करण्याचा प्रयत्न केला आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर स्टार्टिंग, काय म्हणतात त्याला अचिव्हमेंट. हे मला आवडला, हे बस राहायचं. अरे सेलिब्रेशन आहे. सो मित्रांनो, मगाशी ना आपण या स्विमिंग पूल मध्ये होतो आणि इथे कसा एकच स्विमिंग पूल आहे आणि जास्तही पूल नाही, म्हणजे कसा रिस्क पण नाही आहे. तर इथे स्विमिंग पूल आहे आणि बऱ्यापैकी मोठा स्विमिंग पूल आहे, त्याच्या बाजूला ना एक छोटा स्विमिंग पूल, म्हणजे लहान पोरं देखील एन्जॉय करू शकतात. स्विमिंग पूल फक्त एवढा एवढा पूल आहे तर त्यामुळे असा रिस्क देखील नाही आहे. समोर DJ आहे आणि जो रात्रीभर 12 वाजेपर्यंत आम्ही काल पूल म्हणजे धमालात चालू होती, तर आता जेवणाची वेळ झाली आहे. तर आता आपण बघूया जेवणामध्ये काय काय मेनू येतो, जाऊया जेवायला. सो मित्रांनो, मग तुम्हाला बोललो तिथून आहे एंट्री, तिथून आहे एंट्री, इथे आहे स्विमिंग पूल, इथे आहे मस्त एक गार्डन आणि बरोबर इकडे आहे जेवणाचं काउंटर आहे. तर आता आपण इथे आहे जेवणाचं काउंटर आणि इथे आहे जेवणाला सिटिंग अरेंजमेंट आहे. तर आता आपण बघूया जेवणामध्ये काय काय आहे ते. भाकरी आहे, मस्त एकदम सॉफ्ट आहे भाकरी, अशा भाकऱ्यांना लवकर मिळत नाही भाकरी. मस्त आहे जिरा राईस आहे ना, हाय जिरा राईस थोडा इकडे पालपुळे आहे काही, हे आहे वरण थोडा जिलेबी आणि हे आहे फ्लॉवरची भाजी, फ्लॉवर बटाटा आणि गाजर. सो इथे नॉनव्हेज देखील आहे आणि आपण पण घेऊ थोडा घेऊ थोडा. आणि कसं आहे इथे नॉनव्हेज पण आहे व्हेज पण आहे, जसं तुम्ही सांगतील ना तिथे काउंटरवर तसं तुम्हाला जेवण देखील मिळेल. तर आम्ही काल नॉनव्हेज घेतलं, आज व्हेज घेतलं, कारण की आम्हाला जायचं आहे टिटवाळ्याच्या मंदिरात जायचं आहे, बाप्पाचं दर्शन घ्यायला. सो ही अशी मस्तपैकी रंगीबेरंगी आपली डिश रेडी आहे आणि आता आपण मस्तपैकी जेवायला बसू. सो मित्रांनो, तुम्ही ना नक्की मनोरंजन कट्टाचे ना व्हिडिओ बघा, कालपासून आहे ना आणि आज पण त्यांनी ना बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे शूट केलेलं आहे, तर मला खूप आवडलं त्यांचं काम. तर नक्की जाऊन ह्याच्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघा मनोरंजन कट्टा. मी चॅनलची जी लिंक आहे ना ती डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि आता आपण मस्तपैकी तुम्हाला मी रात्रीचा पण थोडाफार व्ह्यू दाखवला, नंतर आम्ही तिकडे एन्जॉय केला, त्याच्यानंतर आम्ही स्विमिंग पूलमध्ये गेलो, जेवण दाखवलं, सगळं दाखवलं. आता सर्व गोष्टी आहेत दाखवून झालेल्या आहेत. तर ह्या म्हणजे आम्ही ज्या फार्मला आलेलो आहे, तर ह्या फार्मला कसं यायचं, मगाशी तुम्हाला सांगितलंच आहे, तरी सुद्धा पूर्ण एक ओव्हरव्ह्यू ना आपण इकडचे जे मालक आहेत, ओनर आहेत, त्यांच्याकडनं घेऊया. सो आता आपण जाऊया दादांकडे. मित्रांनो, आपण या फार्मवर आलोय ना, तर आपल्या सोबत आहेत ना हे फार्मचे ओनर आहेत. तर हा फार्म ऍक्च्युली कुठे लोकेटेड आहे? हा फार्म आपल्या टिटवाळ्यामध्ये लोकेटेड आहे, ड्रीम्सकेप फार्म अँड रिसॉर्ट या नावाने आपलं ओके ह्या रिसॉर्टचं नाव आहे. आणि टिटवाळ्यावरून जर यायचं झालं इथपर्यंत, तर कसं यायचं? टिटवाळ्यावरून स्टेशनवरून ईस्टला आलात तुम्ही, तर इझिली तुम्हाला डायरेक्ट फार्मचं नाव सांगितलं तर ऑटो रिक्षा वगैरे मिळतात. आणि ऑटोचे फेअर वगैरे? ऑटोचं फेअर आहे 100-120 रुपये फेअर आहे. हा म्हणजे आम्हाला 50 रुपये पर ह्यानी घेतलं त्यांनी. हा तीन जणांच्या हिशोबाने. हा आता ते शेवटी त्या लोकांसाठी पण आम्हाला 50 रुपये काल घेतलं, म्हणजे आमचं तिघं होतं तर आमचे 150 रुपये झालं. आणि ह्या फार्मचं म्हणजे टायमिंग वगैरे शेड्यूल, म्हणजे कोणाला कसं यायचं असेल किंवा काय? आपल्याकडे अलग अलग स्लॉट्स मध्ये बुकिंग आहेत. जर तुम्ही स्टार्टिंग पासून जो छोटा पॅकेज आहे तिथपासून सांगतो, एक पॅकेज आहे जो डे पॅकेज ज्याला आम्ही बोलतो, तो सकाळी 9 ते संध्याकाळी 5 असा पॅकेज असतो. तो पण सुद्धा विथ फूड, ज्याच्यामध्ये सकाळचं तुम्हाला ब्रेकफास्ट असणार, दुपारचं जेवण असणार, संध्याकाळचा चहा घेऊन तुमचा चेकआउट असणार. अच्छा. हा दुसरा एक पॅकेज आहे ज्याच्यामध्ये संध्याकाळी 5 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत. त्याच्यामध्ये 2 ऑप्शन येतात. एक तुम्हाला टेंट स्टे पाहिजे तर टेंट स्टे पण मिळतो, पण तो रेनी सीझन मध्ये नाही येत, बाकी सगळ्या सीझन मध्ये आपण लावू शकतो. हा टेंट असतात, आम्हीच देणार तुम्हाला टेंट वगैरे, सर्व प्रॉपर लॉन मध्ये टेंट असतात.
त्याच्यामध्ये तुम्हाला संध्याकाळचा चहा, रात्रीचं जेवण, सकाळचा नाश्ता घेऊन तुमचा चेकआउट आहे सकाळी 11 वाजता. दुसरा एक पॅकेज आहे जो 24 आवर्स, त्याच्यामध्ये 2 टायमिंग स्लॉट आहेत, परत मॉर्निंग 11 ते नेक्स्ट डे मॉर्निंग 11 घेऊ शकता किंवा इव्हनिंग 5 ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5. टोटल 3 स्लॉट आहेत म्हणजे वगैरे 4 स्लॉट आहेत आपल्याकडे. 4 स्लॉट तुम्ही बुक करू शकता. जो 24 आवर्सचा स्लॉट आहे त्याच्यामध्ये 2 वेळेचं जेवण, 1 टाइम नाश्ता, 3 टाइम चहा असं त्यात इन्क्लुडेड आहे. अच्छा, आणि कसं आहे की जर तुम्हाला आता इथे पावसाळा चालू आहे तर त्या पावसाळ्यामध्ये तुम्ही टेंट नाही लावू शकत, पण जर तुम्ही असं बाकीच्या ज्या सीझनला येतील तर तुम्ही टेंट वगैरे लावू शकता. आणि जर समजा कोणाला असं जर बाहेर असं आपण बार्बीक्यू वगैरे बोलतो, बार्बीक्यू वगैरे सर्व तुम्ही करू शकता. आम्ही ते भट्टी वगैरे आम्ही प्रोव्हाइड करतो. बाकीचं साबण तुम्ही तुमचं चिकन वगैरे घेऊन येऊ शकता. तुम्हाला जर सांगितलं तुम्ही बाहेरून तुमचा स्नॅक्स सुद्धा तुम्ही घेऊ शकता, असं कंपल्सरी नाहीये. की हितेच सर्व तुम्हाला घ्यावं लागेल असं माझं प्युअर इंटेन्शन आहे की तुम्ही फक्त इथे एन्जॉयमेंटसाठी आले पाहिजे आणि रिलॅक्सेशनसाठी आले पाहिजे. आणि इथे टोटल रूम किती आहे? 6 रूम आहे. टोटल 6 रूम आहेत, त्याच्यामध्ये 5 रूम आहेत जे सगळे रूम 10% अकॉमोडेशनचे आहेत. मी ग्रुप बुकिंगवरती जास्त फोकस करतो. आणि 1 रूम आहे ज्याच्यामध्ये 25% अकॉमोडेशन आहे. तुमची फॅमिली किंवा ग्रुप मोठा असेल तर तुम्ही 1 रूम मध्ये पण राहू शकता. आणि सगळे रूम अटॅच टॉयलेट बाथरूम मध्ये आहेत. जे मोठे रूम आहे त्यांना डबल टॉयलेट बाथरूम आहे. ओके, प्लस बाहेर एक्स्ट्रा बाथरूम टॉयलेट सुद्धा आहे. ते स्विमिंग पूलच्या स्विमिंग पूलच्या बाजूला एक्स्ट्रा टॉयलेट. आणि जर आपण रेटचं बघितलं, हा तर रेट ऍक्च्युली कसं असतं, थोडंसं सीझनल फ्लक्च्युएस्टेट असतात. पण ऑन एन एव्हरेज जर डे पॅकेज घेतलं तर 952,000 रुपीज आहे. 12 आवर्सचं जे पॅकेज आहे, इव्हनिंग टू मॉर्निंगचं जे पॅकेज आहे ते 1200 रुपयापर्यंत आहे. 24 आवर्सचं पॅकेज जे आहे ते 1500 रुपयापर्यंत आहे. एसी नॉन एसी याच्यात ऑप्शन आहेत. पण अशी रिक्वायरमेंट आहे की इथे एवढेच मेंबर पाहिजे किंवा काय? नाही, असं काही नाही. किती तुम्ही मिनिमम 8 पीपल्स टू मॅक्झिमम कितीही पर्यंत तुम्ही येऊ शकता. 60 पीपल्स आता असंच आपलं नॉर्मली अकॉमोडेशन आहे. अच्छा. सो मित्रांनो, असा काही आहे हा फार्म आहे. आणि ह्यांनी हे लॉकडाऊन मध्ये चालू केलंय. आणि नुसतं इकडचा हा फार्म तुम्ही बघू नका, तर दादांचा आणखीन कुठे रत्नागिरी मार्लेश्वर इकडे पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण त्या आता आम्ही ना सांगत येणाऱ्या कधी फ्युचरमध्ये आपण त्याचा व्हिडिओ देखील बनवू. ते पण फार बघण्यासारखे, काल आम्हाला दाखवलं सुद्धा त्यांनी. सो थँक्यू सो मच. थँक्यू. बरोबर, आजचा दिवस संपला.